तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्। मन तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्। तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्। तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्। मन्ना पहिल्या 5 वर्षांमध्ये बाळाचा बौद्धिक विकास किंवा ब्रेन डेव्हलपमेंट ही खूप फास्ट होत असते, खूप जलद गतीने बाळ हा शिकत असतो, नवीन नवीन गोष्टी ऑब्झर्व करत असतो आणि त्यातूनच तो लर्न करण्याचा किंवा शिकण्याचा प्रयत्न करत असतो। अशा दरम्यान पहिल्या 5 वर्षांमध्ये मोस्टली तो त्याच्या पॅरेंट्सकडून त्याच्या सभोवतालच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा त्याच्या अवतीभोवती घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्यामधूनच तो शिकत असतो। म्हणजेच बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट, बाळाचा स्वभाव असेल, बाळाचं वागणं असेल, बिहेवियर असेल, हे सगळं जे काही रिलेट करतं ते त्याच्या त्याला मिळालेलं वातावरण किंवा त्याच्या आसपासचं जे काही वातावरण आहे, लोक आहेत किंवा त्याचे पॅरेंट्स आहेत त्यांच्याकडून ते त्याला मिळालेलं असतं। अशा दरम्यान बाळाला हे योग्य पद्धतीने त्याची ब्रेन डेव्हलपमेंट होण्यासाठी आपण गाईड करणं किंवा त्या पद्धतीने त्याला शिकवणं, टीच करणं खूप इम्पॉर्टंट ठरतं। पहिल्या 5 वर्षांमध्ये बाळासाठी खूप सारे गेम्स घेणं किंवा खूप सारे टॉईज बाळाला देणं हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच त्याच्या बुद्धीचा विकास ज्या पद्धतीने होईल किंवा बुद्धीचा विकास एक प्रॉपर वेनी होण्यासाठी त्याच्याबरोबर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करणं किंवा बाळासोबत वेगवेगळे गेम्स खेळणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। सो आपण पाहूयात की काय अशा ॲक्टिव्हिटीज तुम्ही बाळासोबत करू शकता की ज्यामुळे बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट चांगली होईल, बाळाची आकलन शक्ती चांगली होईल आणि त्याचबरोबर बाळाचा सर्वांगीण विकास हा देखील प्रॉपर व्हायला मदत होईल। सो सगळ्यात पहिला गेम किंवा सगळ्यात पहिली ॲक्टिव्हिटी आहे ती म्हणजे बबल स्टिक किंवा बबलसोबत बाळाला खेळायला देणे। यामध्ये तुम्ही मार्केटमध्ये जी या टाईपची बबल स्टिक मिळते ती बबल स्टिक यूज करू शकता किंवा होममेड बबल्स देखील यूज करू शकता। यामध्ये तुम्हाला प्रिकॉशन फक्त एवढीच घ्यायची आहे की ती बाळाचे डेलिकेट जे पार्ट्स आहेत त्यांना इजा करणार नाही, जसं की डोळ्यात जाणार नाही किंवा बाळ त्याला खाणार नाही, या पद्धतीची फक्त काळजी घेऊन तुम्हाला हे बाळासोबत बबल्सचे गेम्स खेळायचे आहे। यामुळे होतं काय, जेव्हा बबल्स बाळाला दिसायला लागतात त्यावेळी ऑलरेडी त्यामध्ये खूप सारे कलर्स असतात, कलरफुल असतात आणि त्यामुळे कोणत्याही लहान मुलाला अगदी ते अट्रॅक्ट करतात, खूप इंटरेस्टिंग वाटतात आणि म्हणून मुलांना ते बबल्स खूप आवडतात। त्याचबरोबर जेव्हा बबल्स पडायला लागतात त्यावेळी ते त्याला पकडण्याचा प्रयत्न करेल किंवा ते फोडण्याचा प्रयत्न करेल, यामुळे बाळाचं हँड अँड आय कोऑर्डिनेशन हे प्रॉपर व्हायला मदत होते, ऑब्झर्वेशन पॉवर वाढते, कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढते आणि यामुळे कुठे ना कुठे बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये त्याचा खूप फायदा होतो। नेक्स्ट ॲक्टिव्हिटी म्हणजे बाळासोबत रीडिंग करणं, आई असेल, बाबा असेल किंवा घरातले इतर कोणतेही मंडळी असेल, सो बाळासोबत तुम्ही रीडिंग करा। यामुळे बाळ आणि तुमचा खूप छान वेळ जातो, त्याचबरोबर बाळाला वाचनाची आणि पुस्तकांची आवड निर्माण होते, गोडी लागते आणि जी भविष्यामध्ये त्याला ॲक्च्युअली खूप महत्त्वाची ठरू शकते किंवा महत्त्वाचा रोल प्ले करते। सो हे होतं नेक्स्ट थिंग की बाळासोबत रीडिंग करा आणि जेव्हा तुम्ही बाळासोबत रीडिंग करत असता तेव्हा बुक्स हे बाळाच्या एजप्रमाणे असायला हवेत। जेव्हा बाळ लहान असतो तेव्हा खूप कलरफुल असे जे काही बुक्स मिळतात, मोठमोठे चित्र असणारे, वेगवेगळे कलर असणारे, वेगवेगळे शेप असणारे ॲनिमल्स, बर्ड्स किंवा या टाईपचे जे बुक्स मिळतात किंवा काहीतरी टीचिंग करणारे असे जे बुक्स मिळतात ते बुक्स तुम्ही यूज करू शकता आणि ते बाळाला तुम्ही देऊ शकता। मी अद्वैतच्या बाबतीमध्ये हे बुक यूज केलं होतं, ज्या बुकमध्ये बरेचसे असे ॲक्टिव्हिटीज आहेत, पॅट युअर लिटल हेड, क्लॅप युअर हँड्स, या प्रकारचे जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत ते तुम्ही बाळाला दाखवू शकता, ज्यामुळे बाळ हा खूप अट्रॅक्ट होतो आणि त्या गोष्टी करायला लागतो। नेक्स्ट गोष्ट म्हणजे बाळासोबत तुम्ही जेव्हा खेळता तेव्हा बाळाचे किंवा लहान मुलांचे गेम्स खेळा, मोठ्या मुलांचे किंवा मोठ्या माणसांचे गेम्स नका खेळू, लहान मुलांचे गेम्स खेळा। यामध्ये खूप सारे बाउन्सिंग गेम खेळा, नॉर्मली एक चेंडू किंवा एक बॉल घ्या, तो एक बाउन्सिंग टाईपचा असेल तर वेल अँड गुड, त्यामुळे बाळ त्याला ऑब्झर्व करत राहतं, लहान मुलं ऑब्झर्व करतात त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढते आणि त्याचबरोबर बाउन्सिंग जे काही बॉल्स असतात ते पकडायला जातात, त्यामुळे हँड अँड आय कोऑर्डिनेशन देखील चांगलं होतं आणि यामुळे बुद्धीचा विकास चांगला व्हायला मदत होते, बुद्धीला एक प्रकारची चालना मिळते। जेव्हा तुम्ही बाळासोबत वेळ स्पेंड करत असता त्यावेळी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाला गाणी म्हणून दाखवा, पोयम्स असतील, राईम्स असतील, कविता असतील किंवा नॉर्मल जे तुम्हाला गाणी येत आहेत ती गाणी म्हणा, बाळाला खूप साऱ्या गोष्टी सांगा। बाळ एक लक्षात ठेवा की आईचा आवाज कसा जरी असला तरी तो बाळाला नेहमीच शांत करणारा असतो, बाळाला नेहमीच आवडतो आणि खूप छान बाळाला वाटतं जेव्हा आई गाणं गाते किंवा आई त्याच्यासोबत कविता म्हणत असते, राईम्स म्हणत असते त्यावेळी।
नेक्स्ट ऍक्टिव्हिटी म्हणजे आरशासोबत बाळाला खेळायला देणं किंवा आरशासोबत बाळाची इंट्रोडक्शन करून देणं. यामुळे काय होतं की बाळामध्ये एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो. आपल्याकडे एक अशी समजूत आहे की बाळाला लवकर आरसा दाखवायचा नाही, बट असं अजिबात करू नका. बाळ जसा 2-3 महिन्याचा होतो त्यानंतर बाळाला आरशासोबत खेळायला द्या. खूप जास्त एंटरटेनिंग असं हे गेम आहे. मिररसोबत खूप जास्त वेळ बाळ खेळतो. जसं मोठं झालं तसं त्यानंतर त्याच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स बिल्ड होतो की जो त्याला भविष्यामध्ये खूप महत्त्वाचा किंवा खूप फायदेशीर ठरू शकतो. सो नेक्स्ट ॲक्टिव्हिटी होती मिररसोबत खेळणं. त्यानंतर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी मी हे सांगेन की बाळासाठी जे काही टॉईज आणता तुम्ही किंवा जे काही खेळणी तुम्ही बाळासाठी घेता, बुक्स असतील, सो याचा एक एक बॉक्स बनवा आणि त्या बॉक्समध्ये ठेवा. आज आमच्याकडे 2 बॉक्स मोठमोठ्याले आहेत. अद्वैत जन्मण्यापासून ते आत्तापर्यंतचे ऑलमोस्ट बऱ्यापैकी सगळे टॉईज त्याच्यामध्ये आहेत. सो जेव्हा जेव्हा बाळ निवांत असतो, बसलेला असतो किंवा खेळण्याच्या मूडमध्ये असतो त्यावेळी तो बॉक्स बाळाला द्या. जेव्हा तो बॉक्स बाळाला मिळतो तेव्हा तो त्यामधून वेगवेगळे टॉयज सर्च करण्याचा प्रयत्न करतो, शोधून काढण्याचा प्रयत्न करतो. एखादं टॉय त्याला मिळालं तर ते व्यवस्थित ऑब्झर्व करतो, त्याची आकलन शक्ती वाढते, ऑब्झर्वेशन पॉवर वाढते आणि सर्चिंग पॉवर देखील त्याची खूप छान वाढते. आणि म्हणून बाळासाठी एक टॉय बॉक्स नक्की बनवा की ज्यामध्ये त्याचे सगळे टॉयज ठेवा. सो जेव्हा बाळ घेईल तो तेव्हा त्याच्यातून बाहेर काढेल, नंतर आतमध्ये ठेवेल, वेगवेगळं कुतूहल वाटेल त्याला वेगवेगळ्या टॉयजबद्दल आणि हे त्याला त्याच्या ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये खूप फायदेशीर ठरेल. नेक्स्ट आणखी एक गोष्ट म्हणजे त्याची सर्चिंग पॉवर वाढवण्यासाठी बाळासोबत लपाछपीचा खेळ नक्की खेळा. लहानपणापासून आपण हा खेळ खूप खेळत आलेलो आहे. अगदी आपल्या आईवडिलांनी खेळला होता, त्यांच्या अगोदर देखील खूप जणांनी खेळलेला होता. सो हाईड अँड सीक खेळणं हे खूप गरजेचं आहे. यामुळे देखील बाळाच्या ऑब्झर्वेशन पॉवर वाढते, सर्चिंग पॉवर वाढते. नॉर्मली घरामध्ये देखील तुम्ही खेळू शकता. घरामध्ये पडद्यामागे, दरवाजामागे किंवा जिथे जिथे हाईड करण्यासाठी जागा आहे तिथे तुम्ही लपू शकता आणि बाळाला शोधण्यासाठी प्रवृत्त करू शकता. यामुळे बाळाची सर्चिंग पॉवर देखील खूप छान वाढते. नेक्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे बाळ जसा चालायला लागतो त्यानंतर बाळाला डेली 8 शेप जो काही इंग्रजीमधला 8 आकडा आहे, सो तो त्या शेपवरती चालायला लावा. दिवसातून कमीत कमी एकदा तरी बाळाला कमीत कमी 5 ते 7 सेकंद तरी बाळाला ते सॉरी 5 ते 7 मिनिटं तरी बाळाला त्याच्यावरती चालवणं गरजेचं आहे. जसं बाळ चालायला शिकतो, जसं जसं त्याची चालायची प्रॅक्टिस होती त्यानंतर बाळाला तुम्ही हे चालवू शकता. सो हे रिसर्चमध्ये जाणवलेलं आहे की जर बाळ रोज 8 आकड्यावरती चालत असेल, इंग्रजीतल्या 8 आकड्यावरती, तर बाळाचा बुद्धीचा विकास हा खूप फास्ट होतो आणि खूप चांगल्या पद्धतीने होतो. सो जिथे जिथे स्पेस असेल किंवा तुमच्या घरामध्ये अंगणामध्ये बाहेर कुठेही चॉकने किंवा पेंटने 8 आकडा काढा आणि त्यावरती बाळाला चालायला लावा. यामुळे देखील बाळाचा बुद्धीचा विकास किंवा ब्रेन डेव्हलपमेंट ही खूप फास्ट आणि चांगल्या पद्धतीने व्हायला मदत होते. नेक्स्ट थिंग म्हणजे पेंटिंग करायला लावणं. बाळाला पेंटिंग करायला लावणं खूप गरजेचं आहे. यामुळे बाळ हा शांत होतो. जर बाळ हा हायपर ॲक्टिव्ह असेल किंवा बाळ हा खूप दंगा करत असेल, हट्टी झाला असेल, सो अशा वेळी बाळाला पेंटिंग करायला लावा. पेंटिंगमुळे बाळाचं मन हे शांत होतं, त्याचबरोबर बुद्धीला देखील एक प्रकारची चालना मिळते. जेव्हा बाळ लहान असतो म्हणजे जेव्हा पालथा पडायला लागला किंवा नॉर्मली बसायला लागला त्यावेळीपासून तुम्ही बाळाला पेंटिंग करायला पेंट देऊ शकता. फक्त त्यावेळी लक्षात एवढं घ्यायचं आहे की बाळाला जे काही पेंट देणार आहात किंवा रंग आहेत ते इडिबल असायला हवे की जेणेकरून कदाचित एखाद्या वेळी त्यांनी तोंडात घातले तरी देखील त्याचा त्रास बाळाला होऊ नये. नॉर्मली मी काय करायचे की एका प्लास्टिकचा फोल्डर असतो त्यामध्ये मी एक पांढरा पेपर टाकून त्यावरती हे कलर ठेवायचे आणि त्यामुळे ते झिपलॉक असल्यामुळे बाहेर कलर येत नव्हते आणि हात देखील घाण होत नव्हते. सो विदाउट मेस हे काम होऊ शकतं. लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे बाळासोबत प्रार्थना करणं किंवा बाळासोबत प्रेयर करणं. सकाळ आणि संध्याकाळ जेव्हा जेव्हा आपण देवासमोर दिवा लावतो तेव्हा बाळाला देखील सोबत घ्या. बाळासोबत प्रेयर म्हणा, बाळासोबत प्रार्थना करा. यामुळे बाळ शांत होतो, बाळाला खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. जसं आपल्याला प्रसन्न वाटतं बाळाला देखील खूप छान वाटतं आणि त्यामुळे बाळाचा बुद्धीचा विकास तर चांगला होतोच पण त्याचबरोबर बाळ हा शांत राहायला मदत होते. बाळाचं मन हे स्थिर राहतं. नेक्स्ट गोष्ट म्हणजे बाळाला ज्योतिध्यान करायला लावा. जसा बाळ हा मोठा होतो म्हणजे 3-4 वर्षाचा त्यानंतर नॉर्मली बाळाला कळायला लागतं, अशा वेळी एक सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता जे आपण दिवा लावलेला आहे त्याकडे एकटक बाळाला बघायला लावा. यामुळे बाळाची कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढते, आकलन शक्ती वाढते आणि जी त्याला पुढे अभ्यासामध्ये किंवा पुस्तकांशी जेव्हा त्याचा संवाद येणार आहे त्यावेळी त्याला ती कामी पडू शकते. सो या होत्या काही टिप्स की ज्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही बाळासोबत करू शकता की ज्यामुळे बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट ही खूप फास्ट होईल, खूप चांगल्या पद्धतीने होईल, जी बाळाच्या भविष्यासाठी त्याला खूप फायदेशीर ठरेल. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.